झी 24 तास एक पाऊल पुढे. 1975 ते 90 या काळात मराठी सिनेमांचा कॅनव्हास कॉमेडी सिनेमांनी व्यापला. कॉमेडीचे नवे रंग या काळात पाहायला मिळाले. मात्र तरीही दिग्दर्शकांचे नवे नवे प्रयोग चालूच होते. वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करत जब्बार पटेल यांच्या जैत्रे जैत, सिंहासन, उंबरठा या सिनेमांनी पुन्हा एकदा मराठी सिनेसृष्टीमध्ये काट टाकली. तर विजय तेंडुलकर लिखित आणि जब्बार पटेल दिग्दर्शित सिंहासन सिनेमामधून सत्ताधीशांच्या सत्तेच्या राजकारणाचं वास्तव चित्रण दिसलं. तर उंबरठा हा स्त्रीप्रधान सिनेमा आहे, जब्बार पटेल यांनी उत्कृष्टपणे हाताळला. उंबरठा, जैत्रे जैत, सिंहासन या तीनही सिनेमाला हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलेलं संगीत हे आजही मराठी संगीतात माइलस्टोन मानलं जातं. उंबरठा आणि जैत्रे जैत या सिनेमामधून स्मिता पाटील या अभिनय संपन्न अभिनेत्रीचं दर्शन घडलं. तर आपल्या सकस अभिनयाची मोहर रंजना यांनीही मराठी सिनेसृष्टीमध्ये उमटवली. तुम्ही लई चिकन दिसता, पर मिशित मार खाता. ऐंशीच्या दशकात आशयघन सिनेमांची जागा विनोदी सिनेमांनी घेतली. अशोक सराफ, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे यांच्या रूपात मराठी इंडस्ट्रीला नवे कॉमेडी किंग मिळाले. तर महेश कोठारे यांचे धूमधडाका, थरथराट, दे दनादन या फिल्म्स शहरी आणि ग्रामीण या दोन्ही प्रेक्षकांना आवडल्या. अभिनेत्रींमध्ये सुप्रिया पिळगावकर, निवेदिता सराफ, वर्षा उसगावकर, अश्विनी भावे, निशिगंधा वाड यांनी मराठी रसिकांचं मनोरंजन केलं. तर अलका कुबल यांनी सोशिक सुनेच्या व्यक्तिरेखेचा ट्रेंड आणला. यानंतर मराठी सिनेसृष्टीमध्ये काही नवीन प्रयोगही करण्यात आले. स्मिता तळवळकर यांनी विवाह बाह्य संबंधांवर आधारित कळत नकळत सारखा सिनेमा करण्याचं धाडस दाखवलं. तर अमोल पालेकर दिग्दर्शित आक्रित आणि श्रीराम लागू दिग्दर्शित झाकूळ सिनेमाही वेगळे ठरले. तसंच महेश सातोस्कर दिग्दर्शित आणि हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत असलेला निवडुंग हा उत्कृष्ट सिनेमाही मराठी रसिकांना पाहायला मिळाला. एकूणच दर्जेदार मराठी सिनेमांसह कॉमेडीचा नवा जॉनर या 2 दशकांच्या कालखंडात मराठी सिनेसृष्टीमध्ये पाहायला मिळाला. झी 24 तास साठी स्मिता मांजरेकर, मुंबई. मराठी सिनेमांमधल्या वैविध्यपूर्ण विषयांमुळे आजपर्यंत वेगवेगळ्या कारणांनी मराठी सिनेमानं सर्वांनाच आपली दखल घ्यायला भाग पाडलंय. 1990 ते आजपर्यंतचा मराठी सिनेमाचा प्रवास पाहूया. झी 24 तास एक पाऊल पुढे.